स्वतःचं गमवताना पाहतोय, मग तशा प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटेल मैदानावरती. हॅलो 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 तर बघा, आमच्या आयोजकाकडे सूचना येत आहेत की आपण बाहेरून आवाज द्यायचं नाही, खेळाडूंना विनंती केली जाते. तर फलंदाज मैदानावरती सलामीची जोडी शिरगाव संघाची शुभम आणि कल्पेशची जोडी मैदानावरती. मात्र मॅच विल बी स्टार्ट. पहिला चेंडू गेम वन गोलंदाज भावेश. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. पहिला दमदार षटकार, गुड हिटिंग चेंडू, दिस इज अ लॉंग लॉंग वे, सिक्स रन, सहा धावा, गुड शॉट. तर बघा, डीजेला विशेष सूचना असेल, जेव्हा षटकार चौकार येईल तेव्हा डीजे वाजवायचं आहे. त्याच्यानंतर विकेट झाला तर डीजे वाजवायचं आहे, षटक संपला नंतर डीजे वाजवायचं आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा सूचना असतील डीजे मास्टरला. षटकार चौकार आणि विकेट जेव्हा या प्रकारचं काही नृत्य आपण पाहू तेव्हा आपण डीजे वाजवायचं आहे. तर पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार, बॅकवर्ड स्टेअरले क्षेत्राच्या बाहेर षटकार दाखवले फलंदाजाने, अतिशय जबरदस्त फलंदाजी. हा चेंडू मोठा फटका काबीज करण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डीप मिडऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आला होता वाऱ्याचे वेगाने. जोपर्यंत चेंडूवर येईल उचलेलं फेकेल, सिंगल येते आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या एकत्रित, दोन चेंडू सात धावा, अतिशय चांगली फलंदाजी. दोन मोठे फटके पाहायला भेटले या फलंदाजाकडनं. पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार, कारण सुरुवात कशी असली पाहिजे आणि ती सुरुवात दाखवली या फलंदाजाने. षटकार दाखवला त्यानंतर सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट करताना पाहतो या फलंदाजाला. तर भावेश हा गोलंदाज दोन चेंडू मागे सात धावा बॉल केले, तर भावेश या गोलंदाजाने पण एकदा भावेश राईट मोर द विकेट. हा चेंडू टेस्ट से ड्राइव करण्याचा प्रयत्न, चेंडू पॉपिंग क्रीज वरनं, चेंडू शॉर्ट मिड विकेटला आला, तोपर्यंत दोन धावा एकत्रित घेतल्या जातात. चांगलं कॉम्बिनेशन, रन इन बिकिन विकेटचा विचार केला, चांगलं कॉम्बिनेशन, यस आणि वेट या तीन शब्दांचा विचार आला आणि या तीन शब्दांच्या उच्चारानंतर चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटलं आणि दोन धावा एकंदरीत धावल खबर. हा चेंडू पण जबरदस्त आहे, क्लास टायमिंग, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर, सहा धावा. हॅलो, तर आमचं वाक्य पूर्ण होऊन द्यायचे त्याच्यानंतर आपण डीजे वाजवायचं आहे. चेंडू आलाय चौकाराच्या मदतीने, धावसंख्या आणखी चार बॅक होता फलंदाज, कुठलाही संपर्क झाला नाही, डाट चेंडू, चेंडू मध्ये रिलीज, अतिशय चांगली गोलंदाजी, गोलंदाजा कडनं थोडस कम बॅक करण्याचा प्रयत्न, गुडल्या स्पोन वरती चेंडू टेकअप झाला, अतिशय चांगली गोलंदाजी केली, या चेंडूचा विचार केला, दोन मोठे फटके आणि धावसंख्या डबल कव्हर आपण पाहतोय. तर स्कोर मोजून 13 धावा. हा चेंडू क्लास टायमिंग, क्रिकेटचा मादक सौंदर्य, चेंडू कव्हर क्षेत्राच्या बाहेर, 4 धावा. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन, जेवढं वर्णन करावं तेवढीच कमी असेल, अतिशय जबरदस्त स्पर्धा, भली मोठी स्पर्धा जेव्हा येतोय मात्र या स्पर्धेची बरेच प्रेक्षक वर्ग आणि बरेचसे मान्यवर वाट पाहत असतात. मात्र तशा प्रकारची स्पर्धा जेव्हा येतोय फार मजा येते आमच्या आम्हाला समालोचन करण्यासाठी आणि त्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे.
शाहूराजे मित्र मंडळ नवीन वडवली यांच्या माध्यमातून आपण भली मोठी स्पर्धा पाहतोय. शहर प्रमुख चषक 2018 पर्व पहिले षटक संपलं गेलं आणि या सर्कल पार्पीच्या षटकामध्ये धावा जमवलं गेल्या. धापलकावर 17 धावा, स्कोर मोजून 17. अतिशय चांगली सुरुवात शिरगाव संघाच्या माध्यमातून. तर विचार केला तर अतिशय चांगली फलंदाजी झाली या फलंदाजाच्या माध्यमातून. एक षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या गेल्या या शिरगाव संघाच्या माध्यमातून. तर धावसंख्या 17 धावा आणि या वेळेलाच नेहमीच म्हटलं जातंय 17 कचरा, कारण 17 कचरा आपण नेहमीच म्हटलं जातंय, कारण 17 कचरा आला होता संपूर्ण महाराष्ट्रावरती. कारण जेव्हा हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं 17 तारखेला, हा चेंडू मोठा फटका काबीज केला चेंडू पार्टी इनिंग साठी. दिस इज अ मार्टी स्ट्रॉक लॉन्ग लॉन्ग वे. थँक्यू डीजे मास्टर. जबरदस्त फलंदाजी या फलंदाजाचा कडनं गोलंदाज पाहू शकता रोहित या गोलंदाजा वरती मात्र प्रहार केलाय. चेंडू गेला तर मिडॉन क्षेत्र क्लिअर केला, हवाई सफरच्या माध्यमातून षटकार काबीज केला. अतिशय चांगली फलंदाजी या फलंदाजाकडनं. डावकुडे आताचा फलंदाज मात्र सक्षम ठरतोय. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट चेंजिंग गतीमध्ये परिवर्तन संकेत ठेवला होता, कारण नेहमीच म्हटलं जात आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला बऱ्याच व्हेरायटी आहे गोलंदाजाकडनं, कारण स्लॉट चेंजिंग गतीमध्ये परिवर्तन करणारा गोलंदाज सक्षम ठरतोय आणि तो गती परिवर्तन केला या गोलंदाजा कडनं रोहित. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये जज केले जात आहे पहिला बिग विकेट. तर पाहू शकता आमचे सन्माननीय दर्शन मात्रे या साहेबांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा सर्च स्वागत केले जात आहे, मोस्ट वेलकम साहेब. आपलं शहर प्रमुख चषक 2018 मध्ये सर्च स्वागत केले जातं, मोस्ट वेलकम. तर ज्या विकेटची गरज होती नवीन वडवली संघाला मात्र तो विकेट संपादन केला रोहित या गोलंदाजाने, कारण जेव्हा विकेट जातोय थोडस प्रेशर असेल येणारा फलंदाजावरती. कारण टेनिस विश्वाचा विचार केला सलामीची जोडी त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज याला फार महत्व दिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. कारण आपण पाहतोय तर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याला ज्याच्या नावावरती 32 आणि 71 अर्धशतके आहेत, मात्र तो फलंदाज त्याला वन डाऊनचा फलंदाज नेहमीच पाहतोय. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा केविन विलनचा फलंदाज, अशा प्रकारचं फलंदाज जेव्हा होतोय त्याला फार मोठा दर्जा दिलाय. आणि टेनिस विश्वाचा विचार केला तर टेनिस विश्वामध्ये आपण पाहतोय बऱ्याचशा फलंदाजांना मंडळामध्ये येताना आणि चांगला क्रिकेट दर्शवताना. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुट शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला, चेंडूला सिंगल ने कन्वर्ट केलं जातंय फलंदाजा कडनं. आणि या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा 31 धावसंख्या सरकली झाली आणि धावसंख्या धापलकावर 24 धावा 24 तर 1 लॉस. पहिला झटका कराडा झटका लागला, कारण अतिशय चांगली फलंदाजी या फलंदाजा करणं पाहायला भेटत होती. हा चेंडू कार्पेट ड्राइव्ह आलाय, चेंडू जातोय शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये, चेंडूवर मग आलाय क्षेत्ररक्षण वाऱ्याच्या वेगाने. चेंडूवरती फार क्रिया करायच्या होत्या या क्षेत्ररक्षकाला, चेंडूवर येणं वाकणं उचलण्याने फेकणं. वेल गेली आहे आणि या वेलेच्या अभावी दोन धाबा घेतल्या जातात धापलकावर. आणि या दोन धाब्याच्या मदतीने धावसंख्या धापलकावर आपण पाहू शकता स्कोर मोजॉन 27 धाबा 27 26 धाबा 26 धाबा 26 धावसंख्या धापलकावर. एक मे फलंदाज बाद झाला. चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, तर चेंडूचा याला म्हटलं जातं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. आणि या ब्रह्मास्त्राचा वापर केला तर डॉट चेंडू थोडंसं प्रेशर रिलीज होईल गोलंदाजा वरती. आणि प्रत्येकी डॉट चेंडू मात्र संजीवनीच्या स्वरूपाने काम करेल. अगोदरच बऱ्याचशा धावा जमवल्या गेल्या आणि या धावा अतिशय चांगल्या प्रकारच्या धावा कुठल्याच विक्रम रचलं गेलाय या शिरगाव संघाच्या फलंदाजाकडनं. षटक क्रमांक दुसरं संपन्न, दोन षटकाच्या क्षमतेनंतर धावसंख्या धापलकावर 26 धावा 13.00 सरासरी गाठली गेली आहे. आणि या 13.00 सरासरीच्या नंतर अतिशय चांगली कामगिरी.
डीजे ही स्पर्धा जवळ जवळ 158 देशांमध्ये टेस्ट लाइव्ह फ्लॅगशिप म्हणून केली जाते आणि प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं गेलंय या युट्यूबच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण पाहू शकता स्टेट एनबीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा या विभागामध्ये कव्हर केली जातील. अतिशय भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. या स्पर्धेचा प्रमुख शिल्पकार आपण पाहतोय सन्माननीय वामन बारकू म्हात्रे, सन्माननीय माजी नगर अध्यक्ष आणि यांच्या विधिमंडळाने स्पर्धा पाहतोय. जबरदस्त स्पर्धा, दोन षटक संपली गेली आहेत या सामन्यामध्ये. नाणेफेकचा कौल जिंकला होता नवीन वडवली संघाच्या माध्यमातून. त्यानंतर नवीन वडवली संघाने मात्र नाणेफेकचा कौल जिंकतात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं. तो आमंत्रित स्वीकारल्या या फलंदाजाने आणि 26 धावा कुठल्या. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली, चेंडू जाते डीप मिडगेट क्षेत्रामध्ये. चेंडू पण आला क्षेत्ररक्षक तोपर्यंत. दोन धावा एकंदरीत कुठल्या गेल्यात आणि या दोन धाव्याच्या माध्यमातून धावसंख्या आपल्याला कव्हर 28 धावा 28-1 लॉस. शिरगाव या संघाची मात्र आपण पाहू शकता जबरदस्त स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये या दोन संघ आपण पाहायला गेल्यात आणि चांगला क्रिकेट दाखवला या फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. कारण रेबिज म्हणतात क्रिकेट मध्ये धावा पडत नाही तर मनवायचे असतात आणि ते समीकरण या मैदानावर पाहतोय. या फलंदाजाच्या माध्यमातून धावा पडवण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा करतो होतोय आणि प्रत्येकाचा यश लाभतोय आणि वारंवार प्रत्येक चेंडूला कशा प्रकारची मात्र धावगती येईल मात्र हा प्रयत्न या फलंदाजाचा करणं घडलं. स्वतःच गमवताना पाहतोय मात्र तशा प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटेल मैदानावरती. करत हॅलो 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 तर बघा आमच्या आयोजकाकडे सूचना येतात की आपण बाहेरून आवाज द्यायचे नाही, खेळाडूंना विनंती केली जाते. तर फलंदाज मैदानावरती सलामीची जोडी शिरगाव संघाची शुभम आणि कल्पेश जोडी मैदानावरती. मात्र मॅच विल बी स्टार्ट. पहिला चेंडू गेम वन गोलंदाज भावेश. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. पहिला दमदार षटकार, गुड हिटिंग चेंडू, दिस इज अ लॉंग लॉंग वे, 6 रन 6 धावा, गुड शॉट. तर बघा डीजेला विशेष सूचना असेल जेव्हा षटकार चौकार येईल तेव्हा डीजे वाजवायचं आहे. त्याच्यानंतर विकेट झाला तर डीजे वाजवायचं आहे. षटक संपला नंतर डीजे स्वतःच गमवताना पाहतोय मग तशा प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटेल मैदानावरती. करत हॅलो 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 तर बघा आमच्या आयोजकाकडे सूचना येतात की आपण बाहेरून आवाज द्यायचे नाही, खेळाडूंना विनंती केली जाते. तर फलंदाज मैदानावरती सलामीची जोडी शिरगाव संघाची शुभम आणि कल्पेश जोडी मैदानावरती. मात्र मॅच विल बी स्टार्ट. पहिला चेंडू गेम वन गोलंदाज भावेश. पहिला
पहिला चेंडू जबरदस्त होता, गमवताना पाहतोय मग तशा प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटेल मैदानावरती. हॅलो 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 तर बघा आमच्या आयोजकाकडे सूचना येतात की आपण बाहेरून आवाज द्यायचे नाही, खेळाडूंना विनंती केली जाते. तर फलंदाज मैदानावरती सलामीची जोडी शिरगाव संघाची शुभम आणि कल्पेश जोडी मैदानावरती. मात्र मॅच विल बी स्टार्ट. पहिला चेंडू गेम वन गोलंदाज भावेश. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. पहिला दमदार षटकार, गुड हिटिंग चेंडू, दिस इज अ लॉंग लॉंग वे, सिक्स रन, सहा धावा, गुड शॉट. तर बघा डीजेला विशेष सूचना असेल, जेव्हा षटकार चौकार येईल तेव्हा डीजे वाजवायचं आहे, त्याच्यानंतर विकेट झाला तर डीजे वाजवायचं आहे, षटक संपला नंतर डीजे वाजवायचं आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा सूचना असतील डीजे मास्टरला. षटकार चौकार आणि विकेट जेव्हा या प्रकारचं काही नृत्य आपण पाहू तेव्हा आपण डीजे वाजवायचं आहे. तर पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार, बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्राच्या बाहेर षटकार दाखवल्या फलंदाजाने, अतिशय जबरदस्त फलंदाजी. हा चेंडू मोठा फटका काबीज करण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डीप मिडॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आला होता, वाऱ्याचे वेगाने जोपर्यंत चेंडूवर येईल उचलेलं फेकेल, सिंगल येते आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या एकत्रित दोन चेंडू सात धावा, अतिशय चांगली फलंदाजी, दोन मोठे फटके पाहायला भेटले या फलंदाजाकडनं. पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार, कारण सुरुवात कशी असली पाहिजे आणि ती सुरुवात दाखवली या फलंदाजाने, षटकार दाखवला त्यानंतर सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट करताना पाहतो या फलंदाजाला. तर भावेश हा गोलंदाज दोन चेंडू मागे सात धावा बॉल केले, तर भावेश या गोलंदाजाने पण एकदा भावेश रॅट मोर द विकेट. हा चेंडू टेस्ट सेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू पॉपिंग क्रीज वरनं, चेंडू शॉर्ट मिड विकेटला आला, तोपर्यंत दोन धावा एकत्रित घेतल्या जातात. चांगलं कॉम्बिनेशन, रन इन विकेंड विकेटचा विचार केला, चांगलं कॉम्बिनेशन, यस आणि वेट या तीन शब्दांचा विचार आला आणि या तीन शब्दांच्या उच्चारानंतर चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटलं आणि दोन धावा एकंदरीत धावल खबर. हा चेंडू पण जबरदस्त आहे, क्लास टायमिंग, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर. हॅलो, तर आमचं वाक्य पूर्ण होऊन द्यायचे त्याच्यानंतर आपण डीजे चेंडू आलाय चौकाराच्या मदतीने, धावसंख्या अंकी चार होता फलंदाज, कुठलाही संपर्क झाला नाही, डाट चेंडू चेंडू मध्ये रिलीज, अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडनं, थोडंसं कम बॅक करण्याचा प्रयत्न, गुडल्या स्पॉन वरती चेंडू टेकअप झाला, अतिशय चांगली गोलंदाजी केली, या चेंडूचा विचार केला, दोन मोठे फटके आणि धावसंख्या डबल कवर आपण पाहतोय. तर स्कोर मोजून 13 धावा हा चेंडू, क्लास टायमिंग, क्रिकेटचा मादक सर कल्पेश, आणि कल्पेशने अतिशय चांगली फलंदाजी केली. या कल्पेशने विचार केला तर पाच चौकार दाखवल्यात आपल्या इनिंग्स मध्ये आणि वारीवर चांगला क्रिकेट दाखवला या कल्पेशच्या माध्यमातून. चार चौकार दाखवले त्या फलंदाजाने, छाप सोडली या मैदानावरती, संख्या धाबल कबर वाऱ्याच्या वेगाने, 42 धाबा धाबल कबर कुठताना पाहतोय. हा चेंडू आणखी एक मोठा फटका, चेंडूवरती आलाय क्षेत्ररक्षक, थोड्याच लॉंग ऑफ मध्ये, तोपर्यंत चेंडूवर येईल, सिंगलला प्राधान्य आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या डबल कव्हर 43 धावा 43. चार चेंडू, दोन चेंडू बाकी आहेत शेवटचे. हा चेंडू मात्र जबरदस्त चेंडू, कलवर टप्प्याचा चेंडू होता, समजू शकला ना फलंदाज, आणखी एक बिग विकेट. रबडी शब्द जबरदस्त कामगिरी,
कम बॅक केले या गोलंदाजाकडनं. तर उमेश बॅक टू द पवेलियन. अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजाकडनं. तर चौथ्या षटकामध्ये गोलंदाजाचा वापर केला होता एज अ कॅप्टन संघाच्या संघनायकाने. तर कुणाल मात्रे या संघनायकाकडनं मात्र भरोसा कायम केला होता की गोलंदाजी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि या गोलंदाजावरती भरोसा कायम केला. हा चेंडू मात्र पॉपिंग क्रीज वर चेंडू डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न अतिशय चांगला प्रयत्न होता. तोपर्यंत मात्र थोडासा लीज क्रिकेट व नवीन वडवली या संघाकडनं. कारण क्रिकेटमध्ये धावा बनत नाही तर बनवायचे असतात. तो प्रयत्न केला गेला या फलंदाजाकडनं. तर धावसंख्या एकत्रित डबल कव्हर 3 ने वाढेल आणि या 3 धावीच्या मदतीने धावसंख्या डबल कव्हर 46 धावा 4 षटक संपली गेलेत. डीजे तर बघू शकता पण डेट ओव्हर षटक आणि स्लोगन जे षटकामध्ये गोलंदाजाचा वापर केले संतोष मात्रे. अतिशय अनुभवी गोलंदाज आपण पाहू शकतो मैदानावरती. हा चेंडू मात्र बॅकफुटला सरला होता फलंदाज चिक्की सिंगल आणि या चिक्की सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या एकत्रित सिंगलने वाढेल आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या दाबल का बरं 47 धावा 47. कारण लक्ष केंद्रित केलं पाहिजे एक टार्गेट सेटअप करण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजाकडनं. तर मोठी धावसंख्या 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांचा मदरपुटोकचा वापर केला होता फलंदाजाकडनं आणि चांगला प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड स्टंपवरती फेकला गेला. गोलंदाज संतोष मात्रे या गोलंदाजाकडनं मिश्रण पाहू शकता. संकेत ठेवला होता लालच निर्माण केली होती गोलंदाजाने आणि स्लॉट चेंडूचा वापर आणि सक्षम ठरले गोलंदाज. हा चेंडू मात्र जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला चेंडू मागे वाऱ्याच्या वेगाने. तोपर्यंत आणखी 2 धावा एकंदरीत घेतल्या जातात. चांगले बॅकिंग चांगला थ्रो या क्षेत्ररक्षकाकडनं आणि 2 धावाच्या मदतीने 50 धावा कंप्लीट. पहिलं अर्धशतक आपण पाहू शकता या उद्घाटन सामन्यामध्ये. तर शिरगाव संघाच्या माध्यमातून 50 धावा कुठताना पाहतोय आणि तब्बल 51 धावा धावा लगावर 51 धावा धावायला कबर. अतिशय चांगला क्रिकेट आणि या 4 चेंडूचा विचार केला तर संतोष मात्र या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू मात्र लेग बीपर कडकशी टाकलं गेलाय पंचांकडे. संतोष मात्र या गोलंदाजाचा कडनं अपिलीमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी जेव्हा या प्रकारचा अपील होतोय. तर अतिशय चांगले पंच आपण पाहू शकता. जयेश पवार MCC 5 असलेले मात्र त्याने अपील फेटाळलंय. हा चेंडू मात्र जबरदस्त प्रहार केलाय. मोठा फटका काबीज करण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाकडनं होताना पाहतोय. पुन्हा एकदा 2 धावा एकत्रित आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धापलकावर पाहू शकाल 2 वाढेल आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धापलकावर 54 धावा आणि या 55 धावांचा टार्गेट सेटअप केलाय आणि या 55 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल. कारण आपण पाहतोय जबरदस्त स्पर्धा. कारण शहर प्रमुख चषक 2018 पर्व आणि या पर्वामध्ये उद्घाटन सामना नवीन वडवली पक्ष शिरगाव या 2 संघामध्ये आणि शिरगाव संघाने 5 षटकानंतर 55
54 धावा कुठल्या आहेत आणि 55 धावांचं टार्गेट सडप केलंय आणि नवीन वडवली संघापुढे मात्र या 55 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल, कारण पूर्वार्धामध्ये पाहिलं गेलंय तर अतिशय चांगली फलंदाजी झाली आहे. तर सध्या सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये 55 धावा सुद्धा फार चांगल्या ठरू शकतात. जर येणाऱ्या क्षणामध्ये या शिरगाव संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवला, क्रिकेटचं स्टँडर्ड, क्रिकेटची क्वालिटी आणि क्रिकेटची गुणवत्ता दाखवली, तर बघा आमच्या आयोजकांकडून विनंती येते प्रत्येक संघाला जेव्हा आपण मैदानाच्या इन जाता आतमध्ये येता तेव्हा लाईनअप मध्ये जायचंय. शिस्तबद्ध क्रिकेट कशी असावी आपण पाहू शकता. एक मानाची स्पर्धा गणलं जातंय आणि त्या मानाच्या स्पर्धेचं मात्र आयोजन केलं गेलंय. शाहू महाराज मित्र मंडळ नवीन वडवली शहर प्रमुख चषक 2018 पर्व आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा. थोडस थांबायचंय. तर दुसरा सामना असेल नेक्स्ट मॅच माणकिवली विपक्ष जुईली. या दोन संघामध्ये करण धुलेचा संघ आपण पाहू शकता. नेहमीच पाहतो आमच्या मलंगड विभागामध्ये करण धुले या फलंदाजाला खेळताना माझा तो करण धुले या मैदानावरती आपण पाहू शकता. या दोन संघाच्या संघाने गेला विनंती केली जाते. माणकिवली विपक्ष जोईली या दोन संघाच्या संघाने गेला विनंती केली जाते की आपण या नाणेफेकीसाठी. 5 षटकाचा सामना असेल याच्यानंतरचा सुद्धा. तर आपण पाहतोय 55 धावांचं टार्गेट सेटअप केलंय शिरगाव संघाने आणि नवीन वडवली संघाला या 55 धावा कुठणं, मात्र या सकाळच्या सत्रामध्ये फार कठीण होईल का, तर बरेचशा प्रश्नांची उणीव आपण मैदानावरती पाहतोय. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन शहर प्रमुख चषक 2018 पर्व आणि या पर्वामध्ये आपण पाहू शकता संपूर्ण मैदानाच्या चोपेर भगवस्त वातावरण. कारण नेहमीच म्हटलं जातंय कारण महाराष्ट्राला पूर्णपणे वाचवण्याचं, मराठ्यांना वाचवण्याचं आणि मराठ्यांना पूर्णपणे हक्क दिलाय तर शिवसेना आणि एक शिवसेनाने अतिशय जबरदस्त आपण पाहिलंय प्रत्येकी महाराष्ट्रामध्ये भगवा पडवला आणि पूर्णपणे दिल्लीच्या तख्त्यापर्यंत भगवा पडवण्याचं काम केलं. तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तो वारसा कशा प्रकारे टिकेल आणि तो वारसा कशा प्रकारे या संपूर्ण देशामध्ये टिकून राहील आणि महाराष्ट्राची संस्कृती कशा प्रकारे जतन राहील आणि कशा प्रकारे जतन केली जाईल, तर शिवसेनेच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय आणि तशा प्रकारची स्पर्धा आणि तशा प्रकारचं वातावरण, भगवस्त वातावरण दाखवण्याचा प्रयत्न. तर शाहू माझा मित्र मंडळ नवीन वडवली यांच्या माध्यमातून तर शहर प्रमुख चषक 2018 मध्ये आपण पाहतोय जबरदस्त स्पर्धा आणि 55 धावांचं टार्गेट असेल या स्पर्धेमध्ये. नवीन बडवली संघापुढे 55 धावा याला म्हटलं जातंय की या 55 धावा या प्रकारचं जर कुटायचं असेल या दोन पावपेच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट आणि क्रिकेट काय असतोय दाखवणं फार महत्वाचं असेल. कारण 55 धावं कुठणं, मात्र मेहनतीची पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी आणि धैर्याने फलंदाजी करायला लागेल या फलंदाजांना, तर सामना जिंकू शकतोय. तर विचार केला शिरगाव संघाच्या माध्यमातून, शिरगाव संघाला सर्कल पार्टीच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त विकेटला प्राधान्य देणं फार महत्वाचं असेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार महत्वाचं असेल आणि या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त आघाडीचे फलंदाज कशा प्रकारे डगआउटमध्ये येतील नवीन बडवली संघाच्या माध्यमातून, मात्र तसा प्रयत्न केला पाहिजे या शिरगाव संघाच्या गोलंदाजाने. शिरगाव संघ चांगला संघ गणला जातोय, त्याच्यानंतर नवीन वडवली संघ हा सुद्धा चांगला संघ आहे. दोन्ही संघाचा विचार केला बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आमने सामने आल्यात, मात्र त्या प्रकारचा क्रिकेट दाखवत नाही का.
पुनः एकदा विनंती केली जाते आमच्या आयोजकाकडून आपण या नाणेफेकीसाठी लास्ट कॉल असेल जोहिली संघाला आणि माणकीवली संघाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट सामना नेक्स्ट मुकाबला जोहिली पक्ष माणकीवली या दोन संघामध्ये. तर पाहू शकता पूर्वार्धात संपलाय उत्तरार्धात चालू होतंय. दुसरं सत्र चालू गे बॉन चेंडू पहिला मोठा फटका काबीज केलाय. चेंडू जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. पहिला दमदार चौकार गुड शॉट. तर बघा आमचे स्वयंसेवक यांना विनंती केली जाते की आपण आतमध्ये येऊन चेंडू पकडू नका. तर चौकार आले फलंदाजाकडनं अतिशय चांगली फलंदाजी जसतसं उत्तर उत्तर टिट फॉर टॅट ज्याला म्हटलं जात आहे तसतसं उत्तर दिलंय. ज्या प्रमाणाची षटकारी सुरुवात केली होती तर शिरगाव संघाने आता चौकार दाखवला. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत आणखी दोन धावा एकंदरीत सुरुवात तीन धावा घेतल्या जातात. सुरुवात चांगली झाली आहे फलंदाजा कडनं अतिशय चांगलं चित्त्याच्या वेगाने धावगती येताना पाहतोय. या तीन धावा कॉम्बिनेशन चांगलं यस नो वेड या तीन शब्दाचा उच्चार आणि त्या उच्चाराच्या माध्यमातून धावा एकंदरीत घेतल्या जातात. या चेंडू मागे तीन धावा आणि अतिशय चांगला क्रिकेट दर्शवलाय. दोन चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट दाखवला गेला या फलंदाजा कडनं आणि धावा जमवल्या. आणि तर विचार केला तर सात धावा दोन चेंडू मागे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न चेंडू अभेमध्ये आहे. गलाय बरेचशे वेगाने तोपर्यंत चेंडूवरती येईल दोन धावा आणि या दोन धावीच्या मदतीने पुन्हा एकदा धाव संख्या तापलकापुर पुरुष सरसवतोय नऊ धावा. तर अतिशय चांगली फलंदाजी तर 55 धावा कुटायच्या आणि या 55 धावांचा पाठला करताना सलामीची जोडी मैदानवरती नवीन वडवली संघाच्या माध्यमातून पाहतो आपण. कुणाल आणि धनेश ही जोडी मैदानावरती. कुणालने पहिल्या चेंडूवर चौकार दाखवला त्यानंतर आपण पाहू शकतो धनराज या फलंदाजाला चांगला क्रिकेट दर्शवताना मोठे फटके अतिशय चांगली फलंदाजी. तर सर्कल पॅपच्या षटकामध्ये शॉर्ट टॅडमॅन शॉर्ट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट लॉंग ऑफला. हा चेंडू मोठा फटका डीसीसी मार्टी स्ट्रॉक लॉंग लॉंग वे चेंडू लॉंग वे साधमासाठी गुड शॉट. म्हणजे मात्र त्या 55 धावांचं उत्तर देताना आपण पाहतोय अतिशय चांगली फलंदाजी आणि 15 धावा दबाल कव्हर वडा क्रिकेट वडा प्रभामस. हा चेंडू जबरदस्त प्रहार क्रिकेटचा मादक सौंदर्य कटशॉटच्या माध्यमातून चेंडू सीमा पलीकडे आणखी एक दमदार चौकार गुड शॉट चार धावा. संगीत पाहू शकता क्रिकेट विथ म्युझिक ज्याला म्हटलं जातंय आणि त्या प्रकारचं संगीत डीजे मास्टर त्यांचं सुद्धा सर्च स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच लाईन पाहतील आमच्याकडे बोलतील आपण पाहू शकता मंगेश बावीसकर सर यांच्या माध्यमातून आमच्याकडे डिसिशन येतोय की एमसीसी पास पंच आपण मैदानावरती पाहतोय कारण 90
दिवसाचा मात्र टेस्ट असतो या मात्र त्या 90 दिवसांमध्ये पूर्णपणे यशस्वी होणारा मात्र पंच आपण पाहतोय आणि त्या 90 दिवसाचा अभ्यासक्रमाच्या निमित्ताने मात्र पंच आपण पाहू शकाल एमसीसी 5 पंच मैदान भरती आणि त्यानंतर मंगेश पाविसकर यांच्याकडनं मात्र आमच्याकडे डिसिजन येते की व्हाईट चेंडू लेग स्टंप मिस केला चेंडूने आणि त्यानंतर एमसीचा नियम क्रमांक 22वा दर्शवलाय आणि या नियमानुसार व्हाईट चेंडू दर्शवलाय आणि धावसंख्या तापालकवर एकत्रित एक अतिरिक्त धावीण येईल धावसंख्या 20 धावा. हा चेंडू जबरदस्त आहे क्लास टायमिंग क्रिकेटचं सौंदर्य चेंडू बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर आणखी एक दमदार चौकार गुड शॉट पाहू शकता जबरदस्त फलंदाजी या फलंदाजा खड्डा खरं धावांचा पाठलाग करायचा होता 30 चेंडू 55 धावा धावसंख्या धापालकावर 24 धावा अद्याप पण येणाऱ्या क्षणामध्ये समीकरण असेल तर 24 चेंडू डबल सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल तर हा पंचांना सक्त सूचना येतोय आमच्या आयोजकाकडनं की सामना लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकणं फार महत्त्वाचं असतं आम्ही नेहमीच पाहतोय जेव्हा समालोचन करताना मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये 5 षटकं 25 मिनिटांमध्ये फेकणं आणि 2 मिनिटाची मात्र कालावधी दिली जातोय ड्रिंक्स ब्रेकसाठी आणि 27 मिनिटांमध्ये आपला पूर्वार्ध संपलं फार महत्त्वाचं असतंय त्यानंतर 27 मिनिटांमध्ये उत्तरार्ध संपणं फार महत्त्वाचं असतंय आणि विचार केला तर आपण पाहू शकतो गोलंदाज मैदानावरती दिनेश या गोलंदाजावरती सर्कल पावरप्लेचे षडक आणि या सर्कल पावरप्लेचा विचार केला 300 तीस गज घेऱ्याच्या बाहेर पाहू शकाल कारण दुसऱ्या पावरप्लेचे षटक P2 षटक आणि या P2 षटकामध्ये डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्यानंतर डीप लॉंग ऑनला आणि तिसरा क्षेत्ररक्षक असेल डीप मिडगेट क्षेत्रामध्ये 300 तीस गज घेऱ्याच्या बाहेर एक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये डबल क्षेत्ररक्षक चेंडू मात्र चेंडू हवेमध्ये जज करायचं होतं चुका दर्शवल्या त्या चुका मागे ठरू शकतात जज करायचं होतं चेंडू हवेमध्ये होता बऱ्याच वेळ मात्र शिरगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाने चुका दाखवलाय कारण कोण विसरू शकतोय कारण नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जेव्हा झेल सोडतोय इनारा फलंदाज का दरम का ठरतोय आणि मोठे फटके सुद्धा दाखवू शकतात तर जी फलंदाजी केली या फलंदाजाने कुणाल असो त्याच्यानंतर धनराज असो या फलंदाजाने मोठे फटके दाखवले आणि धावसंख्याला वारंवार मात्र गती दिली आहे आणि धावसंख्या धापलकर पाहतोय मैदानावरती पण 7 चेंडूच्या माटीमागे तब्बल 25 धाबा कुठल्यात हा चेंडू मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न चेंडू ऑफस्टिक वरती होता थोडासा चेंडू टेकअप झाला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि एसटी रक्षकाची चांगली कामगिरी भरीव कामगिरी एसटी रक्षकाकडनं पाहायला भेटली आणि डॉट चेंडू फेकला गेला गोलंदाज दिनेश या गोलंदाजाकडनं प्रत्येकी चेंडू प्रत्येकी डॉट चेंडू आता प्रेशर येईल हा चेंडू मोठा फटका नो चान्स चेंडू सीमा मलिकाडे फरार 4 धावांसाठी गुड शॉट अतिशय चांगली परफॉर्मन्स अतिशय चांगला फलंदाज मात्र छाप सोडली फलंदाजाने तर आपण पाहू शकता वडवली संघाच्या फलंदाजाने मोठे फडके आणि प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करताना पाहतोय आपल्या फलंदाजच्या जोरावरती हा चेंडू क्रिकेटचा मादक सौंदर्य वडा शॉट माटी स्ट्रॉक चेंडू लॉंग लॉंग वेगसाठी मात्र वेट करतात आमचे पंच आमच्याकडे डिसिजन वन बाव संदुरप सीमा पलीकडे आणखी एक दमदार चौकार मास्टर
मात्र या फलंदाजाने मात्र ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे अतिशय चांगला परफॉर्मन्स धाव संख्या पाहू शकाल आपण 33 धावा धापल का बर अद्याप पण दुसरा पॉवर प्लेचे षटक आणि P2 च्या षटकामध्ये भरपूर समाचार जी सुरुवात केली होती 24 धावा P1 च्या षटकामध्ये डबल घेतल्या होत्या फलंदाजाने त्या सुरुवातीला मात्र पूर्णपणे सातत्यपूर्वक कामगिरी करताना भारतीय फलंदाजाला अतिशय चांगली परफॉर्मन्स हे तर चेंडू गेला होता कव्हर क्षेत्राच्या कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चौकारासाठी अतिशय चांगला क्रिकेट हा चेंडू मोठा फटका वडस्टॉक चेंडू सीमा पलीकडे आणखी एक दमदार चौकार वड बॅटिंग बघूया आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी या फलंदाजाने मात्र या मैदानावरती आपण पाहू शकता विक्रम रचताना तर 3 चेंडू 3 चौकार तर फार महत्व असतोय या टेनिस विश्वामध्ये 3 चेंडूवर 3 चौकार कुठणं फार अतिशय चांगला परफॉर्मन्स या फलंदाजाकडनं तर छाप सोडली मैदानावरती मोठे फटके दाखवले फलंदाजाकडनं अतिशय चांगली फलंदाजी दंडराच्या फलंदाजाने अतिशय चांगला क्रिकेट क्रिकेट काय असतोय क्रिकेटचं स्टँडर्ड काय असतोय आणि क्रिकेटची गुणवत्ता काय असतोय या फलंदाजाने दाखवून दिली आहे आणि आपली ओळख दाखवतोय फलंदाज की कशा प्रकारची फलंदाजी माझ्या बॅट मधून येतोय आणि ते मोठे फटके दाखवले फलंदाजाने हा चेंडू मोठा फटका दाखवण्याचा धाडसी निर्णय गेला मात्र यावेळेस खराब चेंडू असेल कारण हाईटच विचार केलाय पंचांकडनं आणि हा चेंडू 9 चेंडू घोषित केलाय फ्रीट असेल का तर आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा चेंडू फ्रीड असेल मात्र वीत असेल फलंदाजावरती तर मोठा फटका दाखवू शकेल रनआउटच्या स्वरूपाने कुठल्याही सैनी बाद होऊ शकत नाही हा चेंडू जबरदस्त पॉवर हिटिंग चेंडू लॉंग लॉंग वे माइटी स्ट्रोक चेंडू ब्रँडेड षटकारासाठी गुड शॉट मीटिंग नकोय सामना चालू करायचं आहे धावसंख्या धापल का आपण पाहू शकता 24 धावा अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स 24 धावा अतिशय चांगली कामगिरी या फलंदाजाकडनं 24.00 ची सरासरी गाठताना पाहतोय या फलंदाजांना अतिशय चांगला परफॉर्मन्स वडा परफॉर्मन्स दमदार सुरुवात या फलंदाजच्या जोराबर पाहायला भेटतोय अतिशय चांगला परफॉर्मन्स वीत होती चेंडू मागे षटकार दाखवला कारण विचार केला 5 षटकाचा सामना होता 55 धावांचा टार्गेट सेटअप केलं गेलं होतं आणि या 55 धावा 3 चेंडू मागे कुटायच्या होत्या मात्र 12 चेंडू मागे 44 धावा पाहायला भेटतात तर 44 धावा 22.00 ची सरासरी गाठली गेली आहे प्रत्येक षटकामागे आपण पाहू शकता आमच्यासोबत राहुल म्हात्रे अतिशय चांगले गुणलेखक हा चेंडू चिप शॉटच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक येतील चेंडू जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल मात्र तोपर्यंत चेंडू जमिनीला दाण होतोय चेंडू मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू फेकण्याचा प्रत्येक गोलंदाजाकडनं शिरगाव संघ थोडासा बॅकबोर्डला गेला आणि आणखी 2 धावा घेताना पाहतो आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या सामना लवकर संपेल का आणि नवीन वडवली संघ हा चेंडू कॉलवर टप्प्याचा चेंडू होता पिचिंग द लाईन चेंडू मात्र गेला शॉर्ट थर्डमॅन मध्ये अपील पास आहे चेंडू सीमा पलीकडे लॅग फॅक्टर होऊन आहे 4 धावांसाठी टँगडीजे मात्र यावेळेस पाहू शकता जबरदस्त सामना संपवण्याचा प्रयत्न या फलंदाजाकडनं अवघ्या 5 धावांची गरज असेल सामना संपवण्यासाठी
चेंडू मात्र पुन्हा एकदा पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, इलशान स्टाईल शॉर्ट सिलेक्शन या फलंदाजाकडनं, आणखी एक सिंगल येते आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धापलकावर पुन्हा एकदा, कारण प्रेक्षकांनी विचार केला नव्हता या प्रकारचं सामन्याला, मात्र नजर लागते आणि त्या प्रकारचा सामन्यामध्ये रस निघून गेलोय आणि चोथा बाकी राहिलाय आणि त्या प्रकारचा सामना प्रेक्षकांना पाहायला भेटतोय. कारण ज्या जेव्हा या प्रकारचे सामने येतात आणि तेव्हा आम्हाला समोरोच्चन करण्यासाठी सुद्धा मात्र मजा नसतोय आणि प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन नसतोय. हा चेंडू रिव्हर्सचा वापर, कलात्मक शॉर्ट सिलेक्शन, चेंडू पॉइंट क्षेत्राच्या बाहेर पडार चार धावांसाठी. विजय सामना संपवलाय. थँक्यू डीजे. सामना संपवलाय, अतिशय चांगला क्रिकेट सामना संपवलाय. तरी सुद्धा आपण नियमानुसार लाईनअप मध्ये यायचंय. अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण पाहू शकतोय. शहर प्रमुख चषक 2018 मध्ये पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. नवीन वडवली विभाग शिरगाव या संघाच्या माध्यमातून व्हेरी बिग फाईट सामना मैदानावरती प्रेक्षकांनी पाहिला आणि